अत्यंत घातक अशी दूरवरून मारा करणारी स्वार्म ड्रोन आता भारतीय लष्कराच्या ताफ्यात आली आहेत, त्यामुळे जीवितहानीचा धोका टाळून शत्रूवर अचूक आणि प्रभावी मारा करणं शक्य होणार आहे. भारतीय लष्कराच्या ताफ्यात स्वार्म ड्रोन, अचूक आणि तीव्र मारा करण्याची क्षमता, चीन पाकिस्तानचा आता काही खरं नाही. हे दृश्य नीट पहा. हे आहेत स्वार्म ड्रोन. युद्धशास्त्रातलं सर्वात आधुनिक आयुध. भारतीय सैन्याच्या ताफ्यामध्ये आता ही घातक स्वार्म ड्रोन सहभागी झालेत. हा नवा भारत आणि नव्या भारताची अत्याधुनिक सेना आहे. स्वार्म या शब्दाचा अर्थ आहे झुंड. एकाच वेळी अनेक ड्रोन उड्डाण घेतात आणि लक्ष्यावर अचूक मारा करतात. हे दृश्य बघा. भारतीय लष्कराच्या 1-2 नव्हे तर तब्बल 75 स्वार्म ड्रोन्सने उड्डाण भरलंय. हे दृश्य बघून चीनच्या पायाखालची जमीन सरकली असेल. भारत या तंत्रामध्ये अद्याप खूप मागे आहे असा ड्रॅगनचा समज असावा, पण या दृश्यांमुळे चीनचं हे दिवास्वप्न मोडलंय. आतंक की लड़ाई में स्वार्म ड्रोन्स आतंकियों के हाइडआउट्स, उनके कैंप्स, उनके लॉन्च पैड्स, ऐसी जगहों पर हमला करने के लिए काफी मुफीद साबित होंगे. स्वार्म ड्रोन ही एक खतरनाक आयुध आहे. याची अनेक कारण आहेत. एकतर कित्येक किलोमीटर दूरवरून या ड्रोनचं नियंत्रण करता येत असल्यामुळे हल्ल्यावेळी जीवितहानी होण्याचा धोका नसतो. दुसरं कारण असं की हे ड्रोन नियोजित लक्ष्यावर अत्यंत अचूक मारा करू शकतात. ड्रोन एकाच वेळी वेगवेगळ्या दिशेने हल्ला करतात. एकाच वेळी कित्येक ड्रोन हल्ला करत असल्यामुळे तो परतवून लावणं अत्यंत अवघड होतं. आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे स्वार्म ड्रोनचा हल्ला परतवून लावण्याचं तंत्रज्ञान अद्याप कोणत्याच देशाकडे नाही. स्वार्म ड्रोन हे भविष्यातलं हत्यार आहे. आगामी काळात सैनिकांमध्ये प्रत्यक्ष युद्धाला तोंड फुटण्यापूर्वी यंत्रांमध्येच लढाई होणार आहे आणि त्यामध्ये स्वार्म ड्रोन महत्वाची भूमिका बजावणार आहेत. ड्रोन, एवाक सिस्टम, बाकी मानवरहित प्रणाली, रोबोट्स और लेजर सिस्टम, ये जो है भविष्य के हमारे अगले युद्ध संचालन के हथियार होंगे. तो भविष्य का युद्ध जो है वो मानव लड़ेगा, मगर वो मानव रहित संसाधनों से युक्त होके ही लड़ पाएगा. केवळ चीन किंवा पाकिस्तान सारखे कुरापतखोर शेजारीच नव्हे तर जंगलात किंवा डोंगर दऱ्यांमध्ये लपून बसलेले अतिरेकी नक्षलवादी यांच्यावरच्या कारवाईतही स्वार्म ड्रोन अत्यंत उपयोगी आहेत. अतिरेक्यांनो, पाकिस्तान्यांनो आणि चीन्यांनो, आता आमच्या वाटेला गेलात तर स्वार्म ड्रोनचा हा मोठा थवा तुमचा वेध घेतल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.